नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रेश्मा वाघमारे मराठीच्या तासिकेला तुमचं स्वागत करते। आज आपण पाठ तिसरा लाखाच्या कोटीच्या गप्पा हा पाठ पाहणार आहोत। वसंत जोशी यांनी लिहिला आहे। कथाकार कवी विनोदी साहित्यिकाचे लेखन, त्यांनी कथा आणि कवितांबरोबर लोकनाट्य बालनाट्य आणि बालकुमार वाङ्मयांचे लेखन केले आहे। त्यांच्या कथांचे तमिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद झाले आहेत। त्यांनी लिहिलेल्या बिनबियाच्या गोष्टींचे संग्रह लोकप्रिय आहेत। बिनबियांच्या गोष्टीतील प्रसंग काल्पनिक असले तरी त्यामधील व्यक्ती मात्र खरे आणि सुप्रसिद्ध आहेत। थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निर्मळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत। त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत। प्रस्तुत पाठ दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेमध्ये इंजिन बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात। त्यानंतर त्यांच्यात लाखा कोटीच्या गप्पा सुरू होतात। परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपणाला हसू आवरत नाही। प्रस्तुत पाठ हास्यकोळ बिनबियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतला आहे। चला बघूया आपण पाठामध्ये काय लिहिले ते। इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबून राहिली। गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर एरझरा घालू लागले। कोणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र घेऊन वाचत जागेवर आडवे झाले। दोन प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या। सुमारे एक तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले। त्यांनी चहा मागवला। चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या। ते एवढ्या मोठ्याने हसत आणि बोलत होते की त्यांचा शब्दनिशब्द दूरवर ऐकू जात होता। त्या दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण। म्हातारा त्या तरुणाला म्हणाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? बघा इथं रेल्वे स्टेशनवरचं सांगितलेलं आहे। इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे काय झालं आहे, नागपूर दादर एक्सप्रेस कुठं थांबली, इगतपुरी स्टेशनवर तीन तास थांबली आणि प्रवासी कंटाळले, झऱ्या घालू लागले। कोणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्र वाचत तिथंच झोपले, तर कोणी दोन प्रवासी काय झाले, एका दगडी बाकावर बसले आणि गप्पा त्यांच्या सुरू झाल्या। त्यांच्या गप्पा एवढ्या मोठ्या होत्या की सगळा एक शब्द न शब्द काय झाला जात होता, दूरवर ऐकू जात होता। आणि बघूया आता त्यांचं ते संभाषण काय सांगितले त्यांनी। तर त्या म्हातारा त्या तरुणाला काय म्हणतो, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्कं झालं ना? म्हातारा तरुण मुलाला म्हणाला, असं काय काका मला विचारता, मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच येऊन दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत। तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे। राजा ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजलेत। पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं। विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यानंतर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन। पण बेटा सांभाळून जायचं बरं का? पण काका तुमच्या 50,000 इंग्लंडला मी 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील। कोठ्याधिपती काकांचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिले तुम्हाला चालेल का? नको, तू एक स्वतंत्र बंगला घे तुझ्या अभ्यासाला, निवांत जागा हवी। त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख रुपये। अशा प्रकारे तरुण आणि म्हातारा म्हणजे दोन व्यक्तींमधला हा संवाद प्लॅटफॉर्मवर चाललेला होता आणि हा जो संवाद होता तो खूप दूरवर ऐकू जात होता। आपल्याला याच्यातनं कळतं आहे की तरुणाला कुठे जायचं आहे, इंग्लंडला जायचं आहे आणि त्यांनी कोणती तयारी केलेली आहे याच्यावरून आपल्याला दिसून येतं आहे। तर आपण ह्याचा जो भाग आहे, पुढचा भाग आहे, तो आपण पुढच्या तासाला पाहू। तोपर्यंत तुम्ही काय करणार आहात, मी एक पॅरेग्राफ देणार आहे, त्या पॅरेग्राफचं तुम्ही काय करणार आहात, अनुलेखन करणार आहात।
आणि त्याचा फोटो मला तुम्ही सेंड करणार आहात. धन्यवाद.